कांग्रेस के ओबीसी गठबंधन की ओर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को एक पत्र सौंपा गया है। पत्र को नेशनल फेडरेशन ऑफ ओबीसी द्वारा बधाई दी गई थी और सभी दलों के ओबीसी को मांग करनी चाहिए कि प्रधानमंत्री और मुख्यमंत्री ओबीसी के संवैधानिक मुद्दों को हल करें। नेशनल फेडरेशन ऑफ ओबीसी के अध्यक्ष बमन राव तायवाड़े ने कहा कि ओबीसी का नेशनल फेडरेशन हमेशा हर संघर्ष में ओबीसी समुदाय के साथ खड़ा रहेगा। ओबीसीच्या माणसांनी कुठल्या पक्षात जावं आणि कुठल्या पक्षात काम करावं हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या समोर आपली ओबीसीची भूमिका मांडणं आणि ओबीसीचे संवैधानिक अधिकार सोयी सवलती मिळवून घेणं हे प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याला अनुसरून काँग्रेस पक्षातील जी ओबीसी मंडळी आहे, ओबीसी सेल आहे, त्या मंडळींनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र देऊन की राजकीय आरक्षण मिळावं, राज्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावं, 100% स्कॉलरशिप मिळावी, अशा अनेक मागण्यांचं एक निवेदन दिलं आणि त्याची एक प्रत माननीय प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले यांना पण त्यांनी दिली। त्याच्यावरती ते पत्र देताना नानाभाऊंनी ते पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन फॉरवर्ड केलेलं आहे, पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का बा ही जे काही ओबीसी समाजाचे सर्व संवैधानिक प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्या पक्षांनी सरकारनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या, ओबीसींना उत्तेजित होण्याची वेळ येऊ देऊ नये आणि त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करून त्यांना त्यांचे अधिकार बहार करावे, अशा प्रकारची शिफारस माननीय प्रांताध्यक्षांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे। ही जसं महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस पक्षाच्या लोकांनी मागणी केली, तसेच केंद्रामध्ये बीजेपीच्या लोकांनी सुद्धा मागणी केली पाहिजे की संविधानाच्या कलम 243D आणि T मध्ये संशोधन करून या देशातील 60% ओबीसींना 27% आरक्षण मिळवून द्यावं, राजकीय आरक्षण मिळवून द्यावं, ओबीसी मंत्रालय केंद्रामध्ये सुरू करावं, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप द्यावी, असे अनेक जे प्रश्न आहे हे प्रश्न त्या त्या लोकांनी मांडावे। इथे आता काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्याला विनंती केली, मी उद्या राष्ट्रवादीमध्ये जेवढे ओबीसी आमदार किंवा इतर मंत्री आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, शिवसेनेमध्ये जे आहे त्यांनी विनंती करावी, भाजपचे लोक तर विरोधी पक्षात असल्यामुळे वारंवार मागणी करूनच राहिलेले आहे। हे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडून जेव्हा मुख्यमंत्र्याकडे किंवा पंतप्रधानांकडे ही मागणी जाईल तर आमच्या ओबीसी समाजाला नक्कीच लवकर न्याय मिळेल, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे ज्या काँग्रेस पक्षातील ज्या ज्या नेत्यांनी हा पुढाकार घेतला त्या सर्वांचं मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो। मी हे बघा, ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरता, संविधानिक मागण्याकरता जे कोणी आंदोलन करतील त्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभाग घेणारच आहे, कारण आम्हाला शेवटी ओबीसी समाजाचं भलं पाहिजे आणि ओबीसी समाजाकरता कोण मोर्चा काढतो, कोण आक्रोश मोर्चा काढतो, कोण धरणे देतो, कोण काय करतो, तो जो जो करेल त्याच्यासोबत राष्ट्रीय महासंघ हा नेहमीच राहिलेला आहे आणि याच्यापुढेही राहणार। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।